आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या पोरानो या या पोरानो, आजपासून ही खोली तुमची आहे. लई काय करू शकलो नाही, पर जेवढं जमल तेवढं केले. ह्या गरीब मामाचं प्रेम म्हणून याचा स्वीकार करा आणि त्यात आनंद मानून घ्या. उरी, आज तुझ्या आयुष्यातला आनंदाचा दिस आहे. डोळ्यात पाणी कशा पाई. हे बघ, यो मामा तुमच्या पाठीशी कायम आहे, काळजी करू नका. मामा तू कायमच खूप आधार देत आलायस. आई बाबांची कमी कधीच भासू दिली नाहीस. कायम मामा दोघींना अगदी पुलासारखं जपलेस. ओरी दो, माझ्या आयुष्यातली तुम्ही फुलंच आहे सा. मग झाडाला कवा फुलं जड होतील का? तुमच्यासारख्या गुणी पोरी माझ्या आयुष्यात आहेत म्हणून तर माझं आयुष्य मी जगतोय. नाहीतर पोटचं पोरग आणि लग्नाची बायको यांच्या त्रासात स्वतःला कवाच संपील असत. तुम्ही हाय म्हणून तर हे दिस बघतोय मी. लय अभिमान हाय मला तुमचा. पुरीनो, तुमच्या आईला मी शब्द दिला होता, तो शेवटपतून पाळणारच. मामा एक बोलू का? हा जावई बापू, बिंदास्त बोला की. अहो आमच्याकडनं काय कमी पडलं का? मामा हो गैरसमज करून घेऊ नका, पण मी इथे नाही झोपू शकणार. अरे अश्विन काय बोलतोस तू? हो सुंदर, मी बाहेर हॉलमध्येच झोपेल आणि माझी जागा तिथेच असेल. अश्विन अरे असं का बोलतोयस? ही रूम आता तुमच्यासाठीच आहे. हे बघ अक्षरा, गैरसमज नको करून घेऊस, पण जोपर्यंत मी शरूसाठी स्वतःच असं घर बनवत नाही ना, तोपर्यंत माझी जागा हॉलमध्येच असेल. अँड हा माझा निर्णय, सो प्लीज यात मला कोणी कन्व्हिन्स नका करू. वा रे पट्ट्या वा. तुझं लय कौतुक आहे बघ, तुझं शर्वरीवर प्रामाणिक प्रेम आहे आणि तू शर्वरीसाठी काय बी करशील मला खात्री आहे. एक ना एक दिवस तू तुमचं असं हक्काचं घर बनवशील. अक्षरा ठीक आहे अश्विन, मला तुझा स्वाभिमान दुखवायचा नाहीये. एक्सक्यूज मी, मला जरा महत्वाचा कॉल आहे, मी आलोच. डॅड, हो तुम्ही आता कशाला कॉल केला? मी करेन ना वेळ मिळेल तसं. तुम्ही तर अरे लई येळ झाला, तिथली काय खबर बात काय मार्ग नाही म्हणून फोन केला. तिथं समज सुरळीत आहे ना? व नथिंग स्पेशल डॅड, सगळा इमोशनल ड्रामा सुरू आहे, पण मी याचा फायदा नक्की घेणार. अहो तिथे उभं राहून ना खूप बोर झालेलं, बरं झालं तुमचा फोन आला, त्यानिमित्ताने बाहेर तरी आलो. बाकी तिकडे काय परिस्थिती? इथं काय नाही, तुझी आई तर नेहमी डोसक्यावर पडलेलीच असते, तिचा थोबाड काय बंद राहत आहे. वहिनीला काय वाटकेल ते बोलली, आता कुठं तिच्या तोंडाला कुलूप लावलंय आम्ही. तुझा प्लॅन तेवढा सक्सेसफुल व्हाया पाहिजे. होणार, आता पूर्ण नाही झालंय,
पण पूर्ण होईल. त्यात तुम्हाला तर माहितीच आहे ना, माझ्यासाठी काहीच डिफिकल्ट नाही आहे. हा, पण तुम्ही मॉमवर लक्ष ठेवा, नाहीतर ती काहीतरी गडबड करून ठेवेल. आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. तो काय त्याची काळजी करू नकास. अरे मॅ की तर समज सांभाळून घ्यायला. तू फकस्त तुझा प्लॅन कसा अंमलात येईल तेवढं बघ. समजा काळजी ना आता आणि समजा आपल्या पथ्यावर पडलं पाहिजे असं बघ. चल ठेव तू फोन, नंतर बोलू. इथं भिताडाला बी लई का नाहीत. ठीक आहे. वाघ झाला भिकारी, निबोकड म्हणवतो शिकारी, यांचं काही प्लॅन आहे आता? चला डिटेक्टिव्ह उर्वशी, लागा का मला? शरू, मी काय म्हणतो हे कळते ना तुला? शरू, हे बघ, आपण पळून जाऊन लग्न केलं, आपण आपलं प्रेम जपलं, पण सुंदर आणि अक्षराचं काय? अगं त्यांचं लग्न लावून देणं ही आपलीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना शरू. अगं त्यांनाही त्यांचं आयुष्य मनाप्रमाणे घालवण्याचा अधिकार आहे ना. शरू, मी काय म्हणतोय कळते ना तुला? शरू, हे बघ, आता आपलं लग्न झालंय, सो अक्षराचं थोडं तरी टेन्शन कमी झालं असेल, आणि अक्षराने तिच्या पुढील आयुष्याचा विचार करावा एवढंच वाटतंय मला. आय होप तुला मी जे म्हणतोय ते पटत असेल. शरू, मला असं वाटतं ते दोघेही आता इथेच आहेत, सो आपण जाऊन बोलूया त्यांच्याशी, त्यांना समजवूया, कदाचित आपलं ऐकतील ते. हा, आय मीन तुला चालणार असेल तर. ग्रेट, चल मग, चांगल्या कामासाठी वेळ नको वाया घालवायला. काही हवंय का? हा, म्हणजे तुझा थोडा येळ पाहिजे. बोला ना. ते म्या म्हणजे ते म्या म्हणजे जी म्या मला ते आय एम सॉरी, आम्ही डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही नाही, ऍक्च्युली आम्हाला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं म्हणून आम्ही इथे आलो. बोला ना. आम्ही पळून जाऊन लग्न का केलं याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल. आम्हाला एकमेकांबद्दल फार ओढ होती किंवा घरच्यांचा विरोध होता, फक्त म्हणून आम्ही हा डिसिजन नाही घेतला. आम्ही आमच्यापेक्षा तुमचा जास्त विचार केला. आमच्यासाठी तुमचं लग्न कुठेतरी अडून राहत आहे याचा खूप त्रास होत होता आम्हाला.
हे सगळे कदाचित आम्हाला चुकीचं समजत असतील, स्वार्थी समजत असतील, बट वी डोंट केअर अबाउट दॅट. पण तुमचं आयुष्य खराब व्हायला नको, आमच्यासाठी अधांतरी राहायला नको, एवढीच एक काळजी होती. म्हणून आम्ही इतकं मोठं पाऊल उचललं. नाहीतर शरूनी सुद्धा अक्षरा तुला न विचारता हा डिसिजन घेतलाच नसता. आणि खरं सांगायचं तर तुमच्या प्रेमाकडे बघूनच आम्हाला आमचं प्रेम निभवण्याची ताकद मिळाली. पण इतकं सगळं होऊनही असून तुम्ही एकमेकांपासून दूरच आहात. मला आणि शरूला इतकंच वाटतंय की तुम्ही पुन्हा एकत्र यायला हवं. नाही अश्विन, मला तुम्हा दोघांचं खूप कौतुक आहे की तुम्ही असा विचार केला. पण मला पुन्हा त्या वाटेवर पाऊल नाही टाकायचं. प्रेम आहे पण म्हणून त्या प्रेमासाठी मी माझ्या स्वाभिमानाला धक्का लागेल असं काही करू शकत नाही. आणि तूच सांग ना अश्विन, मी माझं अस्तित्व गमावून त्या घरात कसं वावरू शकेन? मी लग्नाचा विचार नाही करू शकत. शरद, पण अश्विन जाऊ दे, तुम्ही ना काही विचार करू. आणि तसंही जबरदस्ती झालं प्रेम नकोच आहे मला. कुणावर बळजोरी करून केलेला संसार आहे ना, कधी सुखाचं होत नाही. आता अक्षराच्या मनात आलं तरच मी त्या संघ लगीन करेन, नाहीतर नाही. आणि त्यासाठी मी आयुष्यभर थांबून राहील. आणि हा, आजपासून ह्यो विषय कोणी बी काढायचा नाही. कुकवाचं धनी, कुकवाचं धनी, कुकवाचं धनी. बारक्या काय? मी तुझा लय चांगला मित्र आहे ना. वय? एकदम जवळचा. अरे वय? असा जीवलग मित्र. वय म्हणलं ना, व काय झालं मला सांग. तुला माझी अजिबात काळजी नाही. वय? अरे काळजी हाय, पण काय झालं? काय काय झालं सांगतो की काय झालं. आता येताना रस्त्यावर रस्ता कमी आणि ह्यो आरसा जास्त बघित होतास. भावा तुझं राहू दे बाजूला, माझं बी लग्न नाही झालं रे अजून. म्याकन ऐकलं होतं अप्रेम आंधळ असते, पण तुझं कसं झालंय माहित आहे का? तू प्रेमात आंधळा झालायस, तुला आजूबाजूचं काहीच दिसना झालंय, नुसती ती अक्षर. एक काम करशील का, ह्यो आरसा का नाही असं काढून घेऊन जा आणि मग असं दिवसभर बघित बस. बारक्या बोल, घाण्यात उसाचा रस काढताना कधी बघितलेस? वय वय रोज बघतो, चल नाव काढलंयस तर पिऊन येऊ. जाव्या जाव्या, तिथं गेल्यावर आहे ना तुलाच पहिला घाण्यात घालतो आणि चांगला पिळून काढतो. चल निघित ना. जाताना आरसा काढून जा.
अक्षराचा फोन. हॅलो अक्षरा, बोल. हॅलो हॅलो. अगं अक्षरा, बोलायला फोन केलायस ना, मग बोल की. हॅलो. हे बघ अक्षरा, तुला बोलायचं नसेल ना तर मी फोन ठेवतो. हा, ठेवतो फोन. अक्षरा, अगं तू रडतेस का? काय झालंय? हे बघ, मी फोन ठेवत नाही. हा, मी फोन ठेवत नाही, पण तू रडू नकोस. हॅलो. अगं अक्षरा, तू अशी नुसती रडत बसलीस तर मला कसं कळणार काय झालंय ते? अगं काय झालंय सांग की, का रडलीस तू? हॅलो. अगं अक्षरा, अक्षरा आता मी काय करू? म्या इकडं, तू तिकडं. अगं बोल की. हॅलो. छोटी मला मला माफ कर, मी रागाचा भरात खूप काही बोलले तुम्हाला, खूप अपमान केला तुमचा. असं नव्हतं करावं मी, पण शरूचा प्रेमापोटी बोलले मी हे सगळं तुम्हाला. मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होतोय, ते नाही सहन होते मला. असं वागायला नको होत मी, खरंच माफ करा. हे बघ अक्षरा, तू आधी शांत हो. अगं तू अशी रडलीस तर माझा पाय पुढे टाकला जाईल का? हे बघ, मी असंच पुन्हा तुझ्याकडे येईन. नाही ठीक आहे, होते शांत. बस धान्य मिळू ना पाखराला आणि घाणीची काळजी डुकराला, असं झालंय बघ समजो. आता टेन्शन घेऊ नकस. हा, प्रताप भाऊजी आहेत समजो बघायला, काळजी करायला. आताच कोणाशी तरी फोनवर बोलत होते की प्लॅन पुरा व्हायला पाहिजे म्हणून. प्लॅन कसला? आता ते मला कसं ठाव असणार, तुलाच माहिती तुम्ही काय खेळी करताय ते. हे बघ, काही प्लॅन बिन नसल आणि तसं काय असतं तर मला सांगितलं असत. तू किनी काहीतरी चुकीचं ऐकून माझ्या डोसक्यात किडं सोडू नकस. अगं दुर्गा, तुला प्रताप भाऊजीने जर सांगितलं असल की प्लॅन कुणाला कळू नये म्हणून तर. ये बाई, ही तादी डोसक्याचा भुगा झालाय, तू अजून बडबडू नकस. हे बघ, तसं काही असेल असं मला नाही वाटत. कणकीत भरलं दान नी कोष्टी त्यात उतान, गरज असली ना की कोणी बी मदत करत नाही. ही दुर्गा बी काहीतरी लपवती आहे माझ्यापासून, कुठतरी पाणी मुरतय. ते शोधून नाही काढलं ना तर मग मी उर्वशी कसली. पर दुर्गा, मला एक शंका आहे बघ. आता काय? नाही म्हणजे अचानक प्रताप भाऊजी अक्षरच्या पारड्यात कसं काय गेलं, म्हणजे काय इरादा असेल त्यांचा? अक्षराशी हातमिळवणी करून इस्टेटीवर डोळ्यात नसेल ना? नाही म्हणजे हे समजो तुमचंच आहे, आमच्यासारख्या बाहेरच्यांनी बोलणं बरं दिसत नाही. पर आता काय बाई, अक्षरा या घरची सून होणार, समजा तिच्या हातात जाणार म्हणून तर प्रताप भाऊजी. हे बाई, तुझी वचवच बंद कर. हे असं काय करणार नाही त्यावर विश्वास आहे माझा. हो, माझा बी नाही विश्वास आहे प्रताप भाऊजींवर, पण त्या भिकाडीवर कोण विश्वास ठेवणार? आता बघतीस ना मग तुझ्या लेकावर कसा जादूटोना केलाय आणि सौताच्या तालावर नाचवतीये. तसंच भाऊजींशी हातमिळवणी करल
आणि त्याच हाताने त्यांच्या पाठीत चुरा भोकसल. लय चालक आहे ती. तेव्हा आपण ना प्रताप भाऊजींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, नाहीतर ही कपटी बया एक एक करून समजस नाही आपल्यापासून लांब नेईल. मी आपण बसू इथं टाळकुटत. म्हणून म्हणलं प्रताप भाऊजींचा प्लॅन काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. तुमचे खूप दगदग झाले ना. हे बघ अक्षरा शांत हो. आणि तू चुकलीस असं म्हणतेस ना, पण मी अभि चुकीचं वागलोच की. तुझी अवस्था समजून न घेता मी तुला काय बाय बोललो, स्वार्थी आहेस असं बोललो. माझ्याकडून बी चूक झालीच ना, याच बी मला लई वाईट वाटतंय बघ. खरंच आपण आपण असं नव्हतं भांडायला हवं. वय ग अक्षरा असं व्हायला नको होत. आपण दोघांनी पण एकमेकांनी समजून घेणं गरजेचं होतं बघ. आता यापुढे असं होता कामाने आता कोण चुकलं हे बघाय नको. आपण दोघांनी ना एकमेकांनी माफ करू आणि यापुढे असं काय होणार नाही याची काळजी पण घेऊ. हो